अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील डेरेवाडी फाट्याजवळ मालवाहतूक पिकअप आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे। या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील तांबोळ गावातील संदीप खंडू माने वय 38 वर्ष आणि भरत बाबूराव कराळे वय 56 वर्ष यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून संगमनेर पोलीस स्टेशनला पिकअप गाडी मालकावर गुन्हा दाखल झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे।